ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। कोरोना संबंधीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली। विधान भवन इथे ही बैठक आयोजित केली आहे। पुण्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला। मुंबईनंतर पुण्यामध्ये सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे आणि तिथे 3 जंबो जेट रुग्णालय तयार करण्याचे आदेश यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले होते। पालकमंत्री या नात्याने अजित पवार सातत्याने पुण्यामध्ये बैठका घेत असून सुद्धा पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढते आहे। या बैठकीला काही मंत्री आणि अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सर्वच मोठे प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। पुण्यामध्ये सातत्याने टाळेबंदी होते आहे। व्यापाऱ्यांचा विरोधही टाळेबंदीला दिसून येतो आहे। काही ठिकाणी व्यापारी हे थेट प्रशासनाच्या विरोधात मैदानात उभे ठाकले असताना या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक ही महत्त्वाची मानली जाते। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीकडे तू कसं पाहतो? कारण उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी अनेक बैठका तिथे घेतल्या, अनेक आदेश यावेळी दिले। व्यापाऱ्यांनी मोठा विरोध या टाळेबंदीला सातत्याने सुरू ठेवलाय। मनसर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये गेले काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि या पार्श्वभूमीवर तर पुण्यामध्ये सगळेच दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे गेले 4 महिन्यापासून ज्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात देशात आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आले नव्हते आणि आज खरं तर त्यांचं दुर्लक्ष पुण्याकडे होते का असा आरोप जो आहे तोही करण्यात येतो होता। त्या पार्श्वभूमीवर खरं तर आज त्यांची बैठक जी आहे ती पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू आहे। त्या बैठकीला 2 बैठकींच्या वेगवेगळ्या होत आहेत। एक लोकप्रतिनिधी सोबत होते तर एक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत होते। पहिली बैठक लोकप्रतिनिधी सोबत झालेली आहे। एकूणच पुण्यामध्ये खरं तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि हॉस्पिटलमध्ये मिळणारे जे काही सेवा सुविधा आहेत त्यांची कमतरता असल्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून त्यांच्याकडे करण्यात आलेली आहे। त्यामुळे या बैठकीच्या दरम्यान खरं तर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर खरं तर पुण्यासाठी ते काय पॅकेज जाहीर करतात का किंवा पुण्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजून काय उपाययोजनासाठी देतात का ते पाहावं लागेल। पुण्याला 3 जम्बो हॉस्पिटल बनवण्याचं खरं तर एक मागणी जी आहे ती आता करण्यात आली, मात्र त्याला खूप वेळ जाणार आहे आणि त्या वेळेत जर वेळ गेल्यानंतर जर मधल्या काळात रुग्ण वाढले तर त्यांच्यासाठी सेवा सुविधा कशा द्यायच्या हा एक मोठा प्रश्न आहे। त्या पार्श्वभूमीवर धन्यवाद सचिन। ठाकरे कुटुंबियांची एकूण पुण्याशी असलेली जवळीक आणि त्यांचं भावनिक नातं पाहता कोरोनाच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये दौऱ्यावर गेले नव्हते, आज प्रथमच ते पुणे शहराच्या दौऱ्यावर आहे आणि कोरोना संबंधीची त्यांनी आढावा बैठक घेतली आहे, त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्व आलेलं आहे।